बरिस्ता आपला पहा कसा झाला आहे, एकदम करकरीत. हे आपण जे इडली आज बनवणार आहोत नाश्त्यामध्ये, त्यासाठी जे बॅटर आहे ते आपण तयार केलेलं आहे. जेवणाला जेव्हा सुरुवात केली, आता हे आलं लसूण पेस्ट पहिला बनवून घेतोय. शेगड्या डब्यामध्ये बनवलेले पण आहे. आज बिर्याणी चालू केली होती आणि याला इतका प्रचंड प्रतिसाद आला, अजून पण फोन येत आहेत, पण आपल्याकडे 2 वेळा बिर्याणी बनवून पण संपलेली आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये. आता हॉटेलमध्ये आहे, सकाळी हॉटेल चालू झालं, नाश्ता वगैरे सर्व काय आहे. आज आपल्याकडे इडली हा ऑप्शन पण आहे नाश्त्यामध्ये. बाकी आजपासून आपण चालू करणार आहोत चिकन दम बिर्याणी. आता याची मी जवळपास आमच्या म्हणजे ग्रुपमध्ये व्हॉट्सअप फेसबुक याद्वारे गेले 4-5 दिवस झालं जाहिरात करतोय, कमिंग सून म्हणून हॉटेल आठवण अँड बिर्याणी हाऊस म्हणून. आता याचा प्रतिसाद मला सोशल मीडिया थ्रू चांगला मिळतोय. बरेच जण थम देत आहेत, चांगला आहे म्हणतात, करा सुरुवात तरी करा. तर आता त्याचं बोर्ड वगैरे आपण करून लावणार पण आहोत बिर्याणीचे. पण सध्या आता 2 ऑप्शन आपल्याकडे असणार आहेत. एक चिकन दम बिर्याणी जो आपण आता सध्या आज बनवायला सुरुवात करणार आहे, क्वांटिटी कमी ठेवणार आहे, सुरुवात आहे त्याच्यामुळं. बाहेर पाऊस खूप जास्त आहे, आज रविवार आहे, शिवंश पण आहे आपल्याबरोबर. आणि हा बाहेर बघा पाऊस केवढा झाला आहे. काल रात्री म्हणजे संध्याकाळी 6 वाजता पाऊस चालू झाला आहे, तो कंटिन्युअसली पाऊस आहे आज येतो आहे. ओ जा घेऊन येतो जा. बाकी आता चिकन दम बिर्याणी आपण ठेवले, पण ह्या भागामध्ये जर ती नाही संपली, सेल नाही झाली, तर काय करायचं याच्यासाठी पण आपल्याला एक ऑप्शन मी ठेवलेला आहे. आपण जी चिकन दाळ 150 देतो ती आता 180 रुपयाची, ती 150 पण चालू ठेवणार आहे, पण 180 रुपयाची चिकन थाळी आपण चालू करणार आहोत, ज्या चिकन थाळीला आपण चिकन दम बिर्याणी फ्री देणार आहोत. 30 रुपयामध्ये एक प्लेट चिकन बिर्याणी त्यांना मी चिकन थाळीबरोबर फ्री देणार आहे. जेणेकरून काय होऊ शकतं की आपली जर दम बिर्याणी तशी नाही सेल आउट झाली, तर थाळीच्या माध्यमातून तरी ती बिर्याणी संपेल. आणि जोपर्यंत चिकन बिर्याणी आपल्याकडे अवेलेबल आहे तोपर्यंत आपण 180ची थाळी देणार आहोत. तर चिकन बिर्याणी संपल्यानंतर आपली 150ची जी रेग्युलर थाळी आहे ती कंटिन्यू राहणार आहे. त्यामुळे सुरुवात कमीपासून करणार आहे. आज 1 किलो किंवा 1/2 किलो जास्तीत जास्त मी बिर्याणी बनवणार आणि याचा प्रतिसाद कसा बघून आपण हळूहळू वाढवणार आहोत. तर सुरू करूयाच्या व्लॉगला आणि राहा कंटिन्यू, कारण आज पहिला दिवस आहे चिकन दम बिर्याणीचा. त्यामुळं कसा प्रतिसाद मिळतो किंवा काय थाळी वगैरे जातात का नाही बघायला तुम्हाला नक्की आवडेल, त्यामुळे व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. जेवणाला जेव्हा सुरुवात केली, आता हे आलं लसूण पेस्ट पहिला बनवून घेतोय. शेगड्या डब्यामध्ये बनवलेले पण आहे. आणि ही बनवून झाल्यानंतर मग आपण मिसळचं पण बनवायचं आहे अजून, आणि बिर्याणी पण बनवायला सुरुवात करायची. हे आपण जे इडली आज बनवणार आहोत नाश्त्यामध्ये, त्यासाठी जे बॅटर आहे ते आपण तयार केलेलं आहे. आणि हे इकडं इडलीचं भांडं आणलेलं आहे. कुणी इन्क्वायरी केली पाहिजे म्हणालं तर बनवून द्यायचं, की 10 मिनिटं लागतात ना याला. हो. आणि जर हे राहिलं आज तर किती दिवस चालतं? 2 दिवस राहतंय पावसाळ्यामध्ये, म्हणजे जास्त हे होत नाही. आणि मी थोडंसंच केले, 1-2 भांडी आज उद्या नाही गेलं तरी परवा आपण घरी बनवू शकतो नाश्त्याला. आहे शिवंशला आमचा डोसा आवडतो, इडली आवडते. शिवंशला पाहिजे असतं सगळं. आणि हे इथं आहेत ते मोड, घरात घातलेले अंडे पिशवीत बांधून, हे आहेत मिसळसाठी. ओके, आपलं तर आलं लसूण पेस्ट झाल्यानंतर दुसरा पदार्थ बनवायचा चालू आहे, सोलकढी. त्यानंतर आपण बनवणार आहोत बिर्याणीची तयारी करणार आहोत. ओके, तर आपली ही सोलकढी गाळून झालेली आहे तयार. 1/2 डबा फक्त सोलकढी आपण बनवलेली आहे, कारण पावसाळ्याचे दिवस आहेत. सोलकढी एकदा दिली की परत ग्राहक क्वचित, ज्याला सोलकढी जास्त आवडते ते घेतात, नाही तर कोणी अशी डबलची मागून घेत नाहीत. तर आता आपण ही ठेवली, स्टोर केले आपण स्टीलच्या डब्यामध्ये. आणि आता शिवंश बसलेला आहे मागासपासून, तो त्या बोक्याला मारून मारून आता इथे बसलेला आहे. काय मारतो कोणी स्टॉक आणि इकडे वाईफ काय करते, काय हे आपलं ह्याचं काय बनवतं असे. बरिस्ता, बरिस्ताची तयारी चालू आले. कांदा कापायला आपण पहिला बरिस्ता बनवून घेणार आहे.
मित्रांनो, आपण बरीच तसा कांदा आता फ्राय करून घेणार. कसा कांदा चिरलाय बघा आपण, असा कांदा चिरायचा, याला लच्छा कांदा म्हणतात. हा लच्छा कांदा आपण घ्यायचा आहे तयार करून आणि हा फ्राय करायचा आहे. बिर्याणीची रेसिपी बघायची असेल तर या व्हिडिओमध्ये लिंक देतो मी, आपण या अगोदरही रेसिपी टाकलेली आहे, नक्की जाऊन बघा. आत्ता आजची फुल बिर्याणी रेसिपी शक्यतो मिळणार नाही, तेवढा वेळ नाही, कारण बरीचशी कामं अजून आहेत पेंटिंग. बरिस्ता आपला पहा कसा झाला आहे, एकदम करकरीत असा बरिस्ता व्हायला लागतो. हा करते हा आपला बिर्याणीचा राईस त्याच्यामध्ये शिजवून घेतोय. स्टीम होणार, आपण जसा हॉटेलचा बैठा राईस तसा नाही, हा स्टीम राईस होणार. तर आज बिर्याणी बनवल्यासारखी आज पहिली ऑर्डर पार्सलची दोन फुल चिकन बिर्याणीची ऑर्डर आहे, ती पॅक होते. आपली पहिली पार्सलची ऑर्डर केल्यानंतर आपला दुसरा ग्राहक बसलेला आहे किचनमध्ये येऊन, शिवंश पाटील. मला कसं झाले बिर्याणी? चांगली झाली. करेक्ट. हे चिकन थाळी चिकन मसाला हे तयार होते. याच्या अगोदर अंडा करीच्या दोन ताटं आपली गेलेली आहेत. आता याला चपाती आहे 65 वाक्य आणि रसा गरम होतो. आता तांबडा पांढरा भरणार आहे आणि चपाती लावून हे ताट पण पिकअप होईल. मित्रांनो, रात्रीचे 9:15 वाजलेले आहेत, बाहेर पाऊस जो कंटिन्यू चालू आहे तो आहेच. आज बिर्याणी चालू गेली होती आणि याला इतका प्रचंड प्रतिसाद आला, अजून पण फोन येत आहेत, पण आपल्याकडे 2 वेळा बिर्याणी बनवून पण संपलेली आहे, पार्सलच भरपूर गेलेलं आहे आणि अजून पण बिर्याणीसाठी फोन येतो. आज बिर्याणीला सुरुवात केली त्याच्यामुळे 20% ऑफ दिली होती आणि त्यामुळे म्हणजे ग्राहकांना ॲक्च्युली त्याची चव पण कळावी आणि 20% ऑफर बघून ग्राहक थोडंसं आकर्षित व्हावं आपल्याकडे या ऑफरकडे, त्यासाठी 20% ऑफ दिली होती आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. बऱ्यापैकी बिर्याणी आज 2 वेळा बिर्याणी आपण बनवली, 2 वेळेला संपलेली आहे. आता आपल्याकडं जेवण वगैरे पूर्ण संपलेलं आहे, कारण आज दिवसभर गर्दी होती जेवणाला, व्हिडिओ करता आले नाहीत कारण स्टाफ आपल्याकडे कमी आहे माहिती आहे तुम्हाला. बाकी जे वॉटरफॉल वगैरे बघायला ह्या भागामध्ये जात आहेत, बुदरगड वगैरे ह्या भागामध्ये, तिकडचे येणारे दिवसभर आपल्याकडे ग्राहक येत होते. चिकन थाळी, अंडा करी थाळी, शाकाहारी थाळी जातच होते कंटिन्यू, त्यामध्ये बिर्याणी वगैरे हा पण ऑफर होता, त्यांना सजेशन होतं, ते पण जात होतंच. बाकी आत्ता पण मला फोन येत आहेत पार्सलसाठी, मग त्यांना सांगितलं उद्या आपण कंटिन्यू करू शकतो ऑफर, मे बी 20% आज आहे तर उद्या 10% घेऊ शकतो, पण उद्याच्या दिवस तरी ॲटलिस्ट आपण ही ऑफर चालवूया आणि त्याच्यानंतर आपण कंटिन्यू जर असा प्रतिसाद मिळाला तर कंटिन्यू आपण बिर्याणी चालू ठेवणार आहोत आणि बिर्याणी हाऊसचा एक बोर्ड बाहेर करून ठेवणार आहोत. बाकी आजचा व्हिडिओ मी इथे संपवतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू उद्या एका नवीन व्लॉगमध्ये, तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या, बाय.